या भागामध्ये आपण पोलीस भरतीमध्ये मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही 10 इम्पॉर्टंट प्रश्न या भागात आपण बघणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, एक्सचे 15% इक्वल टू 900 चे 10%। तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। एक्सचे 15% म्हणा किंवा 15%चं एक्स हे एक सेमच थिंक आहे, तर मी याला असं पण लिहू शकते एक्स परसेंट ऑफ 15 इक्वल्स टू 900। तर इथं आपण कट करू शकतो आणि एक्सची व्हॅल्यू इथनं फाइंड आउट करू शकतो। एक्सची इथे व्हॅल्यू काय येईल, 900 × 100 / 15, अँड 15 × 6 = 90, दॅट विल बी इक्वल्स टू 6000। ही आली आपली एक्सची व्हॅल्यू। पण आता आपल्याला काय विचारलेलं आहे, 10% ऑफ एक्स, तर ह्याचा 10% काढून घ्या। तर 10% ऑफ 6000, तर हे येईल 600। तर एक्सची फायनल व्हॅल्यू काय आली, 600। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, रिझनिंगचाच पार्ट आहे हा, एक कोडिंग डिकोडिंग। याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज गिवन आहे आणि अल्फाबेट्स गिवन आहे। तर काय विचारलं याच्यामध्ये, एका सांकेतिक भाषेत BST इक्वल्स टू 21920, तसेच AIR इक्वल्स टू 1918, तर CAT इक्वल्स टू काय असेल। तर इथे काय केलं आहे या एक्झाम्पलमध्ये, आपल्याला ना अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू घ्यायची आहे, म्हणजे AG1, BG2, CG3 अँड सो ऑन, ठीक आहे। तर जसं आता इथे BST आहे, तर याची व्हॅल्यू काय गिवन आहे, 21920, तर बीची प्लेस व्हॅल्यू काय असते, 2। म्हणजे अल्फाबेटिकल सिरीज वाईज जर आपण गेलो 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, तर बी हा दुसऱ्या नंबरवर येतो, एस हा 19 नंबरवर येतो आणि टी हा 20 नंबरवर येतो, ठीक आहे। तसंच एअरचं पण तसंच दिलं आहे। तर आता विचारलं काय आपल्याला, कॅटची व्हॅल्यू विचारली आहे, तर सी हा कोणत्या नंबरवर येतो, तिसऱ्या नंबरवर येतो, ए हा पहिल्या नंबरवर येतो आणि अगेन टी हा 20 नंबरवर येतो। तर आता याची व्हॅल्यू काय असेल, CATची काय व्हॅल्यू येईल फायनल, 3120। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2x + 3 ही विषम संख्या आहे, तर त्यापुढे क्रमाने येणारी विषम संख्या कोणती। तर यामध्ये आपण कोणती ट्रिक यूज करणार आहोत, यामध्ये आपण ऑप्शन एलिमिनेशन मेथड यूज करणार आहोत। तर इथे ऑप्शनमध्ये आपल्याला असंच दिसत आहे जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे। जसे इथे पहिल्या ऑप्शनमध्ये दिलं आहे 2x + 4, नेक्स्टमध्ये 2x + 5, नेक्स्टमध्ये 2x + 6 अँड 2x + 7। तर कसं करू आपण याला, सपोज जर मी एक्सची व्हॅल्यू 1 अजून केली, ठीक आहे, तर इथे काय येईल, 2x + 3, तर इथे येईल 5। आता 5 नंतर येणारी विषम संख्या कोणती आहे, 7, ठीक आहे। पण इथे ऑप्शनमध्ये जर आपण 1 पुट करून बघितलं सगळ्या ऑप्शनमध्ये, तर 7 येत आहे का बघू, 2 × 1 = 2, 2 + 4 = 6 येत आहे पहिल्या ऑप्शनमध्ये, म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल। नेक्स्ट ऑप्शनमध्ये किती येत आहे, नेक्स्ट ऑप्शन मध्ये येत आहे 2 × 1 = 2 + 5 = 7, हे होऊ शकतं। पण आपल्याला अजून 2 ऑप्शन्स आहेत, ते पण चेक करायचे आहे, 2 × 1 = 2 + 6 = 8 आणि नेक्स्ट याच्यामध्ये 2 × 1 = 2 + 7। तर ही एक्सची व्हॅल्यू 1 पुटअप केल्यावर आपल्याला इतके ऑप्शन्स मिळाले, 6 येणार नाही कारण 6 हा इव्हन नंबर आहे, त्याच्यानंतर 7 हा ऑड नंबर आहे, मग परत 8 पण नाही येणार कारण हा पण इव्हन आणि 9 पण हा ऑड नंबर आहे। पण आपल्याला आधी क्वेश्चन मध्ये बघायचं आहे की क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, क्रमाने येणारी विषम संख्या विचारलेली आहे। जर आपली क्रम पहिला आपलं 5 आहे, तर 5 नंतर क्रमाने येणारी विषम संख्या ही 7 असते आणि 7 कोणत्या ऑप्शन मध्ये बनत आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये। तर आपलं उत्तर काय, 2x + 5। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ना चुकीची संख्या ओळखायची आहे। हा एक नंबर सिरीजचाच पार्ट आहे, नंबर सिरीजमध्ये खूपदा असं पण विचारतात की यानंतर येणारी संख्या कोणती आहे, पण या सिरीजमध्ये आपल्याला चुकीचा नंबर ओळखायचा आहे। तर आपल्याला हे दिसत आहे इथे, जसं इथे 100 आहे, इथे 64 आहे, हे कशाचं तरी स्क्वेअर्स आहे, म्हणजे ही स्क्वेअरची सिरीज असणार, ठीक आहे। तर 36 हा कशाचा स्क्वेअर असतो, 36 हा 6 स्क्वेअर असतो, 64 हा 8 स्क्वेअर असतो, 100 हा 10, 125 हा 15 आणि 144 हा 12 स्क्वेअर असतो, ठीक आहे।
तर आपल्याला या सीरीज मध्ये आपल्याला हे आपले नंबर्स मिळाले. आता इथे आपल्याला बघायचं आहे कमी नंबर म्हणजे नंबर मध्ये डिफरन्स कमी आहे तर इथे आपण डिफरन्स वाली मेथड यूज करू. तर इथे डिफरन्स बघू कितीचा, इथे आहे टूचा डिफरन्स, इथे पण टूचा डिफरन्स, इथे आहे फाईव्हचा डिफरन्स आणि इथे आहे थ्रीचा डिफरन्स. म्हणजे चेंज कुठे येत आहे यामध्ये, जर इथे टू राहिलं असतं तर इथे आलं असतं ट्वेल्व, म्हणजे बाराचा स्क्वेअर इथे 144 यायला पाहिजे होता. म्हणजे इथे 15चा स्क्वेअर आला तर आपला चुकीचा नंबर कोणता असेल, हा 125. खूपदा प्रश्नपत्रिकेत ना आपल्याला हे असे पण क्वेश्चन्स पाहायला मिळतात जसं लसावी मसावी. तर हा पण 2017 विचारलेला क्वेश्चन आहे जो लसावीवर बेस आहे. इथे आपल्याला तीन संख्या दिलेली आहे, 12, 15 आणि 20. तर आपण नेहमी आपल्या त्या मेथडनी काढतो, जसं इथे आपण लिहू 12, इथे लिहू 15 आणि इथे लिहू 20, अशा या टेबल फॉर्मॅटमध्ये काढतो. पण इथे काय लॉजिक युज करायचं, इथे बघायचं सगळ्यात मोठा नंबर कोणता, इथे सगळ्यात मोठा नंबर आहे 20. ठीक आहे, तर बघायचं आहे की 20 नी या दोन संख्यांमध्ये डिवाइड होतोय का. 12च्या टेबलमध्ये 20 आहे, नाही आहे. 15च्या टेबलमध्ये 20 आहे, नाही आहे. तर 20 नंतर काय येईल, 20, 40. 20चा टेबल आपल्याला इथे बघायचंय, तर 40 हा 12 नी डिवाइड होतो का, नाही होत. 15 डिवाइड होतो का, नाही होत. नंतर आहे 60, तर 60 डिवाइड होतो का 12 नी, हो होतो. 12 5 60. आणि 15 होतो का डिवाइड 60 ला, होतो. 15 चौक 60, तर आपलं आंसर काय येणार आहे, 60. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एका आठवड्यातील सरासरी तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे, पहिल्या 5 दिवसाचे सरासरी तापमान 27 आहे आणि शेवटच्या 3 दिवसांचे सरासरी तापमान 35 आहे, तर 5व्या दिवसाचे तापमान किती. इथे हे एव्हरेज बेस्ड प्रॉब्लेम आहे हा. तर इथे काय करू आपण, आठवड्यात 7 दिवस असतात, जसं 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. ठीक आहे, तर आधी काय म्हटलंय, पहिल्या 5 दिवसाचे तापमान आपल्याला गिवन आहे. किती आहे, पहिल्या 5 दिवसांचे तापमान 27. ठीक आहे, तर या 27 ला 5 नी मल्टीप्लाय करा, किती, 7 5 35, कॅरी 3 5 2 10 अँड 3 135. आणि नंतर काय म्हटलंय, शेवटच्या 3 दिवसांचे, म्हणजे या शेवटच्या 3 दिवसांचे तापमान किती आहे, 35. तर 35 ला 3 ने मल्टीप्लाय करा, 35 × 3 हे आलं 105. तर काही नाही, आता आपल्याला हा मिडल नंबर काढायचा आहे. तर 5व्या दिवसाचे तापमान, म्हणजे या 5व्या दिवसाचे तापमान आपण कसं काढू, 135 − 105, तर हे किती येईल, 30 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट एक्झाम्पल बघू, मी एका पुस्तकाचा 3x9 पार्ट वाचलेला आहे आणि माझी पाने 150 वाचायची राहिली होती, तर ते पुस्तक किती पानांचं असेल. सपोज ते पुस्तक पूर्ण आपण त्याला एक युनिट कन्सिडर करू, जसं एक असेल ते पूर्ण पुस्तक, तर त्यातला 3x9 हा एवढा पार्ट झालेला आहे, तर मग उरलेला पार्ट किती असेल, 6x9. आणि या 6x9ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, ती किती आहे, 150. तर 1ची व्हॅल्यू काय असेल, 150 × 9 / 6. तर हे किती नी कॅन्सल होईल, 6 × 2 = 12 & 6 × 5 = 30 & 9. तर त्या पुस्तकांमध्ये किती पानं असतील, 225 पानं असतील त्या पुस्तकामध्ये. अगेन टाइम अँड वर्क बेस्ड प्रॉब्लेम आहे हा, पण परीक्षेत विचारलेला आहे. याच्यात म्हटलंय 12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील. ते इथे आपल्याला आधी ना पूर्ण काम काढायचं आहे, तर ते पूर्ण काम काय असेल, 12 दिवस आणि 10 मजूर, म्हणजे 12 × 10 = 120, म्हणजे हे आपलं टोटल वर्क आहे, एवढं करायचं आहे. तर हे 8 मजूर किती दिवसात करतील, तर काही नाही, टोटल वर्कला डिवाइडेड बाय 8 करून घ्या, तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल, हे 15, म्हणजे 15 दिवसात 8 मजूर हे काम पूर्ण करतील. हे एक एक्झाम्पल जे आपलं सिम्पल इंटरेस्ट पर बेस आहे यामध्ये विचारलेलं आहे. 10 × 5 = 5000 रुपये 2 वर्षाचे सरळ व्याज किती. इथे आपल्याला काय काय गिवन आहे, रेट गिवन आहे, म्हणजे दर 5% गिवन आहे आणि प्रिन्सिपल गिवन आहे 5000 आणि वर्ष गिवन आहे, म्हणजे टाइम पिरियड गिवन आहे.
हे आपलं झालं रेट, हे झालं प्रिन्सिपल आणि टाइम पिरियड गिवन आहे 2 इयर्स. आपण याला फॉर्म्युलाने पण काढू शकतो. जसं सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला असतो, एस आय इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल आहे 5000, रेट आहे 5 आणि इयर गिवन आहे 2. कट करून घ्या तर इथे किती येईल याचा आन्सर 500. तर तुमचं एस आय इथे काय आलं 500. पण इथे आपण ट्रिक वापरूया. तर या ट्रिकमध्ये असं आहे, आपल्याला रेट दिला आहे 5%, म्हणजे हा एका वर्षाचा रेट असेल आणि आपल्याला टाइम पिरियड 2 दिला आहे, तर मग ते रेट किती होईल, डबल होईल. तर आपल्या इथे रेट काय येऊन जाईल 10% आणि आपलं प्रिन्सिपल किती आहे 5000. सिम्पल इथे आपल्याला डिवाइडर कॅन्सलेशनच करायचं आहे, तर 1% व्हॅल्यू काय येऊन जाईल तुमची 500, म्हणजे तुमचं एस आय काय असेल 500 रुपीज. दुसरं उदाहरण बघूया. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. तर चौरस असा आपला हा चौरस असतो, तर याचं परिमिती, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो 4a, आणि या 4a ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे जी आहे 60. तर a ची व्हॅल्यू काय असेल 15, म्हणजे या चौरसाची एक बाजू 15, तर ही पण 15, ही पण 15, ही पण 15, कारण याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. तर आता आपल्याला काय विचारलंय, क्षेत्रफळ म्हणजे एरिया विचारलेला आहे. एरियाचा काय फॉर्म्युला असतो, ए स्क्वेअर. तर ए ची व्हॅल्यू किती आहे 15, तर याचा स्क्वेअर करायचा जे येईल 225.